आता पाहूया 36 जिल्हे 50 बातम्या. पाटील यांना अजितदादांनी दिला होता शब्द. लोकसभेला झालं तसं विधानसभेला होणार नाही, आपल्याकडेही भरपूर जागा राहणार, आपण निवडून येण्याच्या क्षमतेवर लोकांना उमेदवारी देऊ. छगन भुजबळांच्या वक्तव्यावर प्रफुल्ल पटेलांची प्रतिक्रिया. संजय राऊत गांजा पिऊन अग्रलेख लिहितात, ते सध्या लंडनला असल्याची माहिती. तिकडे चांगले मानसोपचार तज्ञ, त्यांची उपचार करून त्यांनी घ्यावेत. फडणवीसांची राऊतांवर टीका. नवी दिल्लीमध्ये 1 जूनला इंडिया आघाडीची महत्वाची बैठक. ममता बॅनर्जी बैठकीला उपस्थित राहणार नाहीत. शरद पवार उद्धव ठाकरे बैठकीसाठी दिल्लीला जाणार. पुणे अपघात प्रकरणामध्ये ब्लड रिपोर्टमध्ये फेरफार केल्याचं उघड. डॉक्टर अजय तावरेसह 3 जणांना 30 मे पर्यंत पोलीस कोठडी. तर अपघात प्रकरणामध्ये आतापर्यंत 19 जणांना अटक. पुणे अपघातामधील आरोपीचे ब्लड सॅम्पल बदलण्यासाठी श्रीहरी हळणोरला 3 लाखांची लाच. लाचेची 3 लाख रुपयांची रक्कम जप्त. पुणे गुन्हे शाखेनं डॉक्टरांना दिलेल्या लाचेची रक्कम हस्तगत केली. मी शांत बसणार नाही, सगळ्यांची नावं उघड करणार. डॉक्टर अजय तावरेचा पोलीस तपासामध्ये इशारा. पुणे पोलिसांच्या तपासामध्ये आणखी काही नावं समोर येण्याची शक्यता. ससून रुग्णालयामध्ये रक्त चाचणी विभागामधील कर्मचाऱ्यांचीही चौकशी होणार. त्या दिवशी काम केलेल्या रक्त चाचणी विभागामधील कर्मचाऱ्यांना चौकशीसाठी बोलावलं जाणार. पुणे अपघात प्रकरणातील वैद्यकीय तपासणीमधील गैरप्रकाराची चौकशी होणार. गैरप्रकाराच्या चौकशीसाठी 3 जणांची समिती. जे जे रुग्णालयाच्या डीन पल्लवी सापळे समितीच्या अध्यक्षा. चौकशी समिती आज ससून रुग्णालयाला भेट देणार. मुख्यमंत्री शिंदेची पुणे पोलीस आयुक्तांसोबत फोनवरून चर्चा. पुणे अपघात प्रकरणातील आरोपी सह आरोपींवर कठोर कारवाई करण्याचे आदेश. ब्लड रिपोर्ट बदलण्यात जे सामील होते त्यांना अटक. पुणे अपघात प्रकरणाच्या मुळाशी जाऊ. देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया. आमदार सुनील टिंगरेंचं 26 डिसेंबर 2023 मधील पत्र व्हायरल. ससूनमधील डॉक्टर अजय तावरेंच्या नियुक्तीसाठी सुनील टिंगरेंचं पत्र. मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर आज दुपारी 12 ते 1 वाजेपर्यंत 1 तासांचा विशेष ट्रॅफिक ब्लॉक. ब्लॉक दरम्यान मुंबईहून पुण्याकडे जाणाऱ्या मार्गावर गॅन्ट्री बसवली जाणार. पुण्यामधील कात्रज आंबेगाव आणि धनकवडी भागामध्ये पाणीपुरवठा बंद. 31 मे रोजी पाणीपुरवठा कमी दाबानं सुरू राहील. महापालिका पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांची माहिती. पिंपरी चिंचवडमध्ये गुरुवारी पाणीपुरवठा बंद. जलशुद्धीकरण केंद्रातील देखभाल दुरुस्तीमुळे शहरामध्ये फक्त गुरुवारी सकाळी पाणीपुरवठा होणार. कोल्हापूर आणि सांगलीच्या संभाव्य पूरस्थितीसंदर्भात 7 जूनला बैठक. कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये बैठक होणार. हवामान विभागाच्या अंदाजामुळे दोन्ही जिल्ह्यांमध्ये काळजी वाढली. जून महिन्यापासूनच महाराष्ट्रासह मध्य भारतामध्ये दमदार सरी कोसळतील. यावर्षी महाराष्ट्रामध्ये सरासरीपेक्षा जास्त पावसाची शक्यता. तर येत्या 5 दिवसांमध्ये मान्सून केरळमध्ये दाखल होणार. हवामान विभागाचा अंदाज. रेमल चक्रीवादळाचा मान्सूनवर परिणाम नाही. मान्सून 3-4 दिवसांआधी केरळमध्ये दाखल होणार. नागपूर हवामान खात्याचा अंदाज. सोलापूरच्या करमाळा तालुक्यामधल्या पांडे इथे वादळी वाऱ्यानं झाडं पडली. विद्युत तारा तुटल्या. वादळी वाऱ्यामुळे झाडं पडल्यामुळे दुचाकी आणि विद्युत पोलांचं मोठं नुकसान. सोलापूरच्या माड्यामधील अंजनगावमध्ये वादळी वाऱ्यामुळे शेतकऱ्यांचा संसार उघड्यावर. पत्रे उडून गेल्यानं घरातील साहित्याचं मोठं नुकसान. प्रशासनानं तत्काळ मदत देण्याची मागणी. अकोल्यामधल्या पातूरच्या माळसूळ इथे वादळी वाऱ्यामुळे घरांचं मोठं नुकसान. विद्युत खांब पडल्यानं अनेक गावांचा वीज पुरवठा खंडित.